नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। या स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला बातमी आहे विश्व हिंदू परिषदेच्या कारनाम्याची। काल पिंपरी चिंचवडमध्ये विश्व हिंदू परिषदेनं शोभायात्रा काढली। यात थेट मुलींनीच हातात एअर रायफल आणि तलवारी नाचवल्या। या विरोधात आता 250 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। चक्क तलवारी आहेत। विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीनं आयोजित केलेल्या या शोभायात्रेत खुलेआमपणे शस्त्र मिरवण्यात आली। यमुनानगरच्या अंकुश चौक ते ठाकरे मैदानादरम्यान ही शोभायात्रा काढण्यात आली होती। बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी निगडी पोलिसांनी शोभायात्रेच्या आयोजकांवरच आता गुन्हा दाखल केलाय। त्यात तलवारींना धार नव्हती, दांडपट्ट्यांना धार नव्हती, आणि तिथं ज्या काही एअरगनचा जो काही त्यांनी तिथं उल्लेख केला, असाच प्रकार नुकताच मुंबईच्या मीरा भाईंदर परिसरामध्ये सुद्धा घडला होता। भाईंदर मधील भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या 7 स्क्वेअर स्कूल मध्ये बजरंग दलाने शौर्य प्रशिक्षणाचं शिबिर आयोजित केलं होतं आणि या शिबिरात चक्क बंदुका हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं आणि हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि मग एकच खळबळ उडाली। बजरंग दलाने मात्र शिबिरामध्ये शस्त्रांचं प्रशिक्षण दिलं जात नसल्याचाच दावा केलाय। ये जो है सीधा सीधा नौजवानों का ब्रेन वॉश करकर एक स्पेसिफिक कम्युनिटी के खिलाफ डर का माहौल देश में पैदा करना, शहर में पैदा करने की कोशिश है। इसके खिलाफ में हमने 7-11 स्कूल के अथॉरिटीज और नरेंद्र मेहता के खिलाफ FIR की गुजारिश की है। ये सभी बातें, ये सभी झूठ है, क्योंकि ऐसा कुछ भी प्रशिक्षण यहाँ पे दिया गया नहीं है। ये जो है ये हमको लगता है कि राजनीति से प्रेरित है। भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी मात्र या प्रकरणी कॅमेरा समोर बोलण्यासाठी नकार दिलाय। सुट्टीच्या काळात शाळेचे वर्ग भाडेतत्वावर दिले जात असल्याचं सांगत त्यांनी कानांवर हात ठेवलेत आणि असं जरी असलं तरी विश्व हिंदू परिषदेशी संलग्न असलेल्या संघटनेचे हे दोन्ही कार्यक्रम मात्र वादग्रस्तच ठरलेत। पिंपरीहून गोविंद वाकडे आणि विजय देसाईसह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत, भाईंदर। यानंतर बातमी आहे रुग्णालयातल्या छळ छावणीची। नागपूर शहरातील सरकारी रुग्णालयामध्ये एका गर्भवती महिलेवरती स्वतःची प्रसूती करण्याची वेळ आली आहे। प्रसूती वेदना होत असताना रुग्णालयातील एकही डॉक्टर किंवा नर्स तिच्या मदतीला आली नाही, उलट तिला स्वतःच प्रसूती करण्याचा अजब सल्ला या निर्दयी डॉक्टर्सनी दिला। या प्रकरणी आता रुग्णालयानं चौकशीचे आदेश दिले। गरोदर महिलेनं केली स्वतःची प्रसूती, सरकारी निर्दयी डॉक्टरांचं अक्षम्य दुर्लक्ष। नागपूरच्या रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, सरकारी आरोग्य सेवा सलाईनवर। आपल्या गोंडस बाळाला कुशीत घेतलेल्या सुकेशनी चतारे या महिलेची प्रसूती डॉक्टर अथवा परिचारकांनी नाही तर त्यांना स्वतःच करावी लागली आहे। नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय। रुग्णालयात ड्युटीवर डॉक्टर परिचारिका असताना सुद्धा सुकेशनीला स्वतःची प्रसूती स्वतः करण्याची वेळ आली। शनिवारी सकाळी सुकेशनीला तिच्या कुटुंबियांनी प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयात दाखल केलं होतं। रविवारी पहाटे सुकेशनीला प्रसूती वेदना होऊ लागल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, मात्र इथल्या निर्दयी डॉक्टरांना तिची दया आली नाही, उलट सुकेशनीला स्वतःच प्रसूती करण्याचा सल्ला इथल्या डॉक्टरांनी दिला। माझ्या वाईफनी म्हटलं की डॉक्टर मला खूप पेन होत आहे, हे होत आहे, पण डॉक्टर लोकांनी काही लक्ष दिलं नाही। त्यानंतर काही वेळानंतर म्हणजे तिचं बाळ म्हणजे खाली आलं, पहिले डोकं आलं म्हणून तिने एका म्हणजे बाजूच्या लेडीला सांगितलं की तुमचं बाळ खाली येत आहे। तर माझ्या वाईफनी तसंच बाळाला असं हाताने काढलं, हाताने डॉक्टर कोणीच नव्हते। सुकेशनीची प्रसूती झाल्यानंतर डॉक्टर आणि परिचारिका तिच्या जवळ आल्या आणि त्यांनी नवजात बाळाची नाळ कापली। या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेत घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत। त्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि या प्रकरणामध्ये दोषीवर कारवाई व्हावी अशी विनंती करण्याकरता मी माननीय आमदार गिरीश महाजन साहेबाकडे चालू आहे। आदेशित केले की आपण एक चौकशी समिती बसवू आणि एक्झॅक्टली काय घडलेलं आहे आणि न्यूजपेपरमध्ये जे काही न्यूज आलेली आहे ती खरंच आहे का
तर ही जी चौकशी समिती आपण केलेली आहे तर ती आपल्याला उद्या दुपारपर्यंत सविस्तर अहवाल अभिप्राय देतील त्यांचा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील सरकारी आरोग्य सेवेची ही अवस्था असेल तर राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांचं काय असा प्रश्न निर्माण झालाय. आता सरकारी पातळीवर या प्रकरणाच्या चौकशीचे कागदी घोडे नाचवले जातील मात्र सलाईनवर असलेली ही सरकारी आरोग्य सेवा कधी सुधारणार हाच खरा प्रश्न आहे. प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यानंतर नाशिक मधून एक धक्कादायक बातमी. वंशाला दिवा म्हणून मुलासाठी अट्टहास करणाऱ्यांमुळे निरागस कळ्या उमलण्यापूर्वीच खुडल्या जात आहेत. तिसरी मुलगीच झाली म्हणून एका निर्दयी मातेनं आपल्या नवजात मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. आडगाव पोलिसांनी जेरबंद केलेल्या या निर्दयी मातेनं आपल्या पोटच्या चिमुरडीचा खून केलाय. तिसरी ही मुलगी झाल्यामुळे अनुजा काळेनं आपल्या नवजात मुलीला संपवल्याचा आरोप तिच्या पतीनं केलाय. अनुजाला 6 वर्षांची एक मुलगी आहे. तिला जन्मजात मधुमेहाने ग्रासलंय. दुसरं अपत्यही मुलगी झाली होती मात्र ती अल्पजीवी ठरली. आता तिसरी ही मुलगी झाल्यामुळे अनुजाने हा गुन्हा केल्याचा पोलिसांचा संशय आहे. पीएम मध्ये स्ट्रँग्युलेशन आणि हेड इंजुरी आल्यामुळे त्यांचा डाऊट होता तो सत्य झाला आणि त्यांनी स्वतःच्या पत्नीविरुद्ध फिर्याद दिलेली आहे. त्या नवजात चिमुरडीच्या शवविच्छेदनात डोक्यावर जखमा आढळून आल्यात तर तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचंही उघड झालंय. वडिलांनी फिर्याद दिलेली आहे बाळाच्या की बाळाच्या आईने त्याचा गळा वळून खून केलेला आहे. आजच्या काळात मुली विविध क्षेत्रात यशाची शिखरं पादाक्रांत करतायत पण अशा वेळी वंशाला दिवा हवा म्हणून मुलाची अपेक्षा करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही आणि याच मानसिकतेतून या उलट्या काळजाच्या मातेनं आपल्या गोजीरवाण्या नवजात मुलीचाच बळी घेतलाय. त्यामुळे हे असे प्रकार कधी थांबणार हाच खरा प्रश्न आहे. प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक. ब्रेकनंतर मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी. मुंबईतले अनेक रस्ते वाहतुकीसाठी पावसाळ्याचे 4 महिने बंद ठेवणार असल्याचं महानगरपालिकेनं जाहीर केलंय. काही पूल पावसाळ्यात वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं कारण देण्यात आलंय. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीची मोठी कोंडी पावसाळ्यात होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवरती आजपासून आम्ही मुंबईतील अशा पुलांचा रियालिटी चेक घेणार आहोत. आज आपण लिंक रोड, एसव्ही रोड आणि जुहूतारा रोडवरील पुलांचं वास्तव पाहणार आहोत. धोकादायक म्हणून बंद करत असलेल्या ब्रिजपैकी महत्त्वाचा म्हणजे लिंक रोडवरचा हा ब्रिज जो खरंतर गोरेगाव लिंक रोड जिकडे हायपरसिटी आणि इनॉर्बिटमधला एक छोटासा सेक्शन आहे पण हा छोटा सेक्शन नावाला आहे कारण हा अत्यंत गजबजलेला ट्रॅफिकने गजबजलेल्या भागात आहे आणि साहजिकच आहे की इथे आता आपण बघतोय की बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, बॅरिकेड्स लावण्यात आले जेणेकरून वाहनांनी इथे येऊ नये. पण मला सांगा की हा एकच तर ब्रिज आहे, एक पोर्शन ओपन ठेवला आहे म्हणजे तिकडनं गाड्या पडणार नाहीत आणि इकडून गाड्या पडतील असं आहे का? पण पालिकेनं खबरदारी म्हणून ज्या पद्धतीनं ब्रिजेस बंद करण्याचं सत्र चालवलं आहे त्यामुळे मुंबईकरांना आता जर इतका त्रास सहन करावा लागतोय, विचार करा की पावसाळ्यात काय होईल. आणि विशेष म्हणजे इथले सब इंजिनियर्स आणि मेंटेनन्स इंजिनियरचं म्हणणं आहे की जोपर्यंत हा पोर्शन डिमॉलिश होऊन नवा बनवला जात नाही तोपर्यंत इथे कोणत्याही प्रकारची वाहतुकीला अलाव केलं जाणार नाही आणि अशा पद्धतीच्या डेंजर नावाच्या डेंजर लिहिलेल्या पट्ट्या इथे लावण्यात आलेल्या आहेत जेणेकरून लोकांनी आतमध्ये येऊ नये. विशेष म्हणजे पालिकेनं ही खबरदारी घेतली आहे खरी पण या शेकडो टनाच्या क्रेनचं काय, ब्रिजवरीचा अर्धा भाग आला आहे. काही वेळापूर्वी ही ब्रिजवर होती ही जयकुमार या खरं तर मेट्रो बनवणाऱ्या कंपनीची ही इथे क्रेन आहे जी शेकडो टन वजनाची आहे म्हणजे तिचं वजन किती असेल याचा आपण अंदाज लावू शकतो आणि ती इथे उभी आहे. त्याने या पुलाला नुकसान पोहोचत नसेल का? बरं, हा अख्खा जर ब्रिज एकच आहे तर हा ब्रिज धोकादायक आहे आणि ब्रिजचा तो भाग सुरक्षित कसा असू शकतो? पण पालिकेनं जो काही हे ब्रिज बंद करण्याचा चक्कर किंवा हे एकंदर मालिका चालवली आहे ज्याच्यामध्ये मुंबईकरांना खूप मोठा अडथळा, मोठ्या प्रमाणात अडथळा होणार आहे आणि पालिका खरं तर या सगळ्याकडे दुर्लक्ष करताना बघायला मिळत आहे. कारण जर हा लिंक रोडचा पोर्शन दुरुस्त करण्यात आला होता मग हा कशासाठी ठेवला गेला होता या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? व्हिडिओ जिल्ह्यात संदीप पोरेसह स्वाती लोखंडे डोके, न्यूज 18 लोकमत, गोरेगाव लिंक रोड.
पावसाळ्यामध्ये अख्खा एस व्ही रोड बंद केला जातोय की काय, वाहतुकीसाठी अशी परिस्थिती आहे. सध्या मी गोरेगाव ओशिवरा नाल्यावरचा या ब्रिजवर आहे जो ब्रिज वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. ट्रॅफिक पोलिसांना पालिकेने तसं पत्र लिहिलं की हा अत्यंत जर्जर आहे. आपण जर ब्रिज दाखवू शकलो इकडे की हा अत्यंत जर्जर आहे आणि कधीही पडू शकल्याची परिस्थिती आहे. आय आय टीनं केलेल्या सर्वेक्षणामध्ये हे उघड झालं आहे आणि त्याचमुळे ओशिवारामध्ये, गोरेगाव ओशिवारामध्ये पुन्हा एकदा म्हणजे पावसाळ्यामध्ये ट्रॅफिक जामला सामोरं जावं लागणार आहे. ओशिवाराचा हा जर भाग म्हटला तसंही इथे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असेल आणि साहजिकच आहे. जर हा अख्खा एवढा मोठा भाग जर वाहतुकीसाठी बंद केला जाईल, आपण जर बघू शकतो जेवढ्या गाड्या पार्किंग इथे आपल्याला बघायला मिळतात तेवढा हा ब्रिजचा भाग आहे जो वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे की ट्रॅफिक डायव्हर्ट करावं लागेल, ज्यामुळे ट्रॅफिक जाम होईल. विशेष म्हणजे हा जर ब्रिज एवढा जर्जर आहे तर पालिका या सगळ्या गाड्यांना पार्किंग इथे कसं करू देते? एवढ्या मोठ्याला वजनदार क्रेन इथे उभ्या आहेत, आपण ज्यांचे नंबर प्लेट पण बघू शकतो, ज्याच्यावर कदाचित पालिकेने कारवाई करण्याची गरज आहे, पण पालिका कोणत्याच प्रकारची कारवाई करत नाही. अधिकाधिक ब्रिजवर अशा पद्धतीनं बेकायदेशीर पार्किंग होतं आणि ज्याचं वजन हे या ब्रिजेसना, आधीच जर्जर झालेल्या ब्रिजेसना खरंतर मारक ठरतं. आताही जर आपण बघितलं की हा जर ब्रिज ओशिवाराचा किंवा गोरेगावचा बंद झाला आहे एस व्ही रोडवरचा, तर एस व्ही रोडवर किती बरं ट्रॅफिक होईल याचा अंदाजच न केलेला बरा. रमेश सह स्वाती लोखंडे, ओके, न्यूज 18 लोकमत, गोरेगाव ओशिवरा. जुहू तारा रोडवरचा हा गजदर बांधवरचा ब्रिज जिकडे मी उभी आहे, हा ब्रिज बंद करणं म्हणजे ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणात इथे करण्यासारखं आहे. गौरी खान शोरूम म्हणजे शाहरुख खानची पत्नीचं इथं जवळपास जवळ शोरूम आहे, याला लागूनच हा नाला आहे. हा जर बंद केला तर जुहू तारा रोडवरचं ट्रॅफिक पूर्णपणे थांबवायला लागेल आणि यालाच पोलिसांनी, ट्रॅफिक पोलिसांनी मना केलेला आहे की इथे ट्रॅफिक पूर्णपणे थांबवता येऊ शकणार नाही, ना हा ब्रिज थांबवता येईल वाहतुकीसाठी. तेव्हा एकीकडे पावसाळ्यात मुंबापुरीची तुंबापुरे होतेच, आता त्यात वाहतूक कोंडीची भर देखील पावसाळ्यात पडणार आहे, त्यामुळे मुंबईकरांनी त्यासाठी तयार राहावं.